चांगल्यांचा सहवास म्हणजेच सुखाचा प्रवास. लिहिणारे धनंजय देशपांडे. एकदा एका कॉलेजमध्ये व्याख्यान देण्यासाठी शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांना निमंत्रित करण्यात आलेलं. ड्रायव्हरला घेऊन ते निघाले, मात्र अचानक आइन्स्टाईन यांचे डोके प्रचंड दुखू लागले. त्यांना लक्षात आलं की आपण आता काही व्याख्याने देऊ शकणार नाहीत. त्यांनी तसे ड्रायव्हरला बोलून दाखवलं. त्यावर ड्रायव्हर म्हणाला, त्यात काय, तुमच्यासारखे व्याख्याने मी पण देऊ शकेल. आइन्स्टाईन चकित झाले. त्यांनी ड्रायव्हरला विचारलं, कसे काय? ड्रायव्हर म्हणाला, तुमची आजवरची सर्व व्याख्याने ऐकून ऐकून मला पाठ झालीत, त्यामुळे मी व्याख्याने देऊ शकतो. आइन्स्टाईन यांच्या डोक्यात एक विचार चमकला. ज्या कॉलेजमध्ये आपण जातोय तिथं फक्त आपलं नाव फेमस आहे, पण आपण नेमकं कसे आहोत असे दिसतोय हे कुणालाच माहिती नाही. त्यामुळे ड्रायव्हर आइन्स्टाईन बनून भाषण करू शकेल. त्यामुळे ते ड्रायव्हरला म्हणाले, हरकत नाही, पण आधी मला 10 मिनिटं भाषण करून दाखव. त्याप्रमाणे ड्रायव्हरने 10 मिनिटं अस्सल लिखित भाषण ठोकलं. हे पाहून आइन्स्टाईन चाट पडेल आणि खुश होऊन ओके म्हणाले. आणि मग गाडी चालवायला आइन्स्टाईन बसले आणि ड्रायव्हर पाठीमागे 80th बसला. कॉलेज आलं. संयोजकांनी हात तुरे देऊन आइन्स्टाईन समजून ड्रायव्हरचे स्वागत केले. त्यानेही ते स्वीकारले आणि स्टेजकडे सगळे निघून निघाले. मागोमाग खुद आइन्स्टाईन चालत होते आणि खरोखर एक तास अगदी खनखनीतपणे ड्रायव्हरने भाषण केले, कुठेही अडखडला नाही. इतकंच काय, पण आइन्स्टाईनच्या काही ठराविक वाक्यावर हमखास टाळ्या पडायच्या, ती वाक्यही ड्रायव्हरने घेऊन टाळ्या मिळवल्या. आइन्स्टाईन थक्क झाले. नंतर सगळेजण स्टॉफ रूममध्ये चहा पाण्यासाठी आले. चहा दिला गेला. त्यावेळी एका प्राध्यापकाने विज्ञानातील एक शंका विचारून त्याचे निरसन करण्याची विनंती आइन्स्टाईनला म्हणजेच ड्रायव्हरला केली. आता आली का पंचायत? त्याला कुठं उत्तर येत होतं? आता काय गंमत होणार? पितळ उघडं पडणार का? हे काळजी मूळ आइन्स्टाईन याला लागली, पण ड्रायव्हर डोक्याने खूप हुशार होता. हजरजबाबी होता. शांतपणे तो प्राध्यापकाला म्हणाला, तुमचा प्रश्न इतका सोपा आहे की त्याचे उत्तर तर माझा ड्रायव्हर पण सहज देईल. असं म्हणून त्याने ड्रायव्हरकडे बोट केले. त्यावर आइन्स्टाईन यांनी त्या प्रश्नाचे उत्तर खाडकाड दिले. त्यावर सगळा स्टॉप चकित होऊन आइन्स्टाईन यांच्या ड्रायव्हर सुद्धा किती हुशार आहे असे म्हणू लागले. वेळ निभावली गेली आणि आइन्स्टाईन यांची हुश केले. डीडी क्लास. आपण कोणाच्या सहवासात आहोत त्यावर आपलं जीवन आणि आपलं चरित्र ठरतं. जीवनात सुखाचा प्रवास करायचा तर चांगल्यांचा सहवास हवाच. आइन्स्टाईन सारख्या हुशार माणसांच्या सहवासात राहून ड्रायव्हर सुद्धा हुशार झाला. पूर्ण ज्ञानी नसेल, पण अडचणीत आल्यावर काय करायचे इतकी हुशारी तर नक्कीच त्याला आली होती. असेच असते मित्रांनो, आपण कोणाच्या सहवासात हे फार महत्त्वाचे. छत्रपती शिवराय हे कुणाच्या सहवासात होते? समर्थ रामदास, संत तुकाराम, मातोश्री, जिजाऊ, आबाडा इतकी उंच अशी ही माणसे. त्यामुळे राजेही तितकेच मोठे झाले. हिरा अत्यंत कठीण मानला जातो, तेजस्वीपणामुळे तो महाग पण असतो. तो जेव्हा सोन्याच्या सहवासात येतो तेव्हा तो अजून खुलून येतो. मात्र तोच ढेकणाच्या सहवासात आला तर भंगतो. म्हणजेच असं म्हणतात की हिऱ्याला ढेकणाचे रक्त चोपडले आणि नंतर हातोडी मारली तर हिरा भंगतो. त्यामुळे तुम्ही कोणाच्या सहवासात हे फार महत्त्वाचे. त्यावर ठरतं तुमचं खुलणं किंवा भागणं. धन्यवाद.